हिंगोलीत पावसानं कहर माजवलेला आहे. पुराचं पाणी रस्त्यावर आलंय त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. इथल्या अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ असलेल्या ओढ्याला देखील पूर आलेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अंभेरी इसापूर खानापूर आणि चिंचोली यासह अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. इथल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील एक महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. यामध्ये अनेक शेती पिकांचे नुकसान देखील होत होते. पावसाअभावी अनेक ठिकाणची पिकं जी आहेत ते सुकून जाऊ लागली आहेत. आता आपण पाहू शकता की या ठिकाणी वसमत शहरालगत असलेली उघडी नदी जी आहे ती या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि रात्रीपासूनच जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याभरामधील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये यात वसमत तालुक्यातील अनेक ठिकाणी जे आहे ते वडद असेल, नागापूर आहे, गुंडा आहे, त्यानंतर टेंभुर्णी आहे, अशा अनेक गावातील जे ओढे आहेत ते तुडुंब भरून वाहत असल्यामुळे गावचा अनेक ठिकाणी संपर्क देखील तुटलेला आहे. आता आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला जे आहे ते पूर आलेला आहे. वसमत शहरालगत असलेली जी उघडी नदी आहे या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अनेक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरात असलेल्या या नदीच्या परिसरात असलेल्या जे काही शेती आहेत ती या पाण्याने खरडून जात आहे. यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, अनेक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे वर्तविले जाते. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.